हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण. आपण सुरुवात करतो नवीन प्रकरण 14वे, जे अतिशय महत्त्वाचे आहे, मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, तो शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला गणित व विज्ञानाचे प्रकरणवाईज व्हिडिओ जे ते प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया प्रकरण 14, मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे. मित्रांनो, थोडे आठवामध्ये दरवेळेप्रमाणे आपल्याला जे दिलेलं आहे ते थोडक्यात बघूया. पदार्थाच्या अवस्था किती व कोणत्या? मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे, पदार्थाच्या अवस्था 3 आहेत. आणि त्या कोणत्या? तर द्रव, स्थायू आणि वायुरूपात त्या असतात. ओके, पदार्थांमध्ये अवस्थांतर कशामुळे होते? मित्रांनो, उष्णतेमुळे सुद्धा पदार्थांमध्ये अवस्थांतर आपल्याला झालेले दिसून येते. पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत? आता मित्रांनो, पदार्थांचे जे गुणधर्म आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्याच्या अवस्थेनुसार पदार्थ मित्रांनो तुम्हाला सांगता येईल, तो काही वायुरूपात आहेत, काही पाणी रूपात, द्रवरूपात आहेत, काही स्थायू रूपात आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असतात. सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखे असतात का? तर निश्चित नाही. प्रत्येक पदार्थांचे हे गुणधर्म वेगवेगळे असू शकतात. ॲक्च्युली मित्रांनो, याचा तुम्ही अभ्यास आधी केलेलाच आहे. खालील पदार्थाचे गुणधर्मानुसार वर्गीकरण करा. आता मित्रांनो, प्रत्येक पदार्थाचा गुणधर्मच वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या गुणधर्मानुसार आपल्याला त्याचे वेगवेगळे अनेक गट जे ते करता येतील. पाणी जर बघितलं मित्रांनो, जे आपण त्याच्या अवस्थांनुसार बघितलं, ते द्रवरूपात आहेत. थर्माकोल जे ते स्थायू रूपात आहेत. माती जी आहे ही जर बघितली, ही सुद्धा स्थायू रूपात असते. लोखंड स्थायू रूपात आहेत, कोळसा स्थायू रूपात आहेत, कागद स्थायू रूपात आहेत, रबर, ताग, प्लॅस्टिक हे सर्व स्थायू रूपात आहेत. आता मित्रांनो, यांचे वेगवेगळे अजून गुणधर्मानुसार जर वर्गीकरण जे करायचे ठरवलं तर काही पदार्थ जे आहेत, आता उदाहरणार्थ इथे जर बघितला, आता हे पाणी कशापासून तयार झालं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन, नाही का, त्यापासून तयार झालेलं आहे. माती जी आहे, खडकाच्या बारीक खडकांपासून ती तयार झाली, त्याचे बारीक बारीक कण म्हणजे माती आहे. त्यामध्ये अनेक घटक असतात. लोखंड फक्त लोखंडच त्यामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, वेगवेगळे गुणधर्म जे आहेत हे यामध्ये असतात. तांबे जे आहेत तर तांब्याचा वेगळाच गुणधर्म आहे, तो विद्युत वाहक आहे, उष्णता वाहक आहे. असे अनेक गुणधर्मानुसार आपल्याला याचे वेगवेगळे गट जे आहे ते करता येतील. ओके, पुढे बघूया वस्तू कशाच्या बनलेल्या असतात. आता मित्रांनो, प्रत्येक वस्तू जी आहे ती पदार्थापासून, कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून, ज्याला आपण विज्ञानी भाषेमध्ये द्रव्य असे म्हणतो. द्रव्यामध्ये द्रव्य, तर पदार्थ म्हणजे द्रव्य, तर या द्रव्यापासून बनलेल्या असतात. ओके, आता मित्रांनो, इथे काही आपल्याला पुन्हा घटक दिलेले आहेत. माती, विजेचे तार, स्वयंपाकाची भांडी, खिळे, टेबल खुर्ची, खिडकी तावदान, मीठ, साखर यासारख्या दैनंदिन वापरातील विविध वस्तू कशापासून बनलेल्या आहेत. आता मित्रांनो, माती आपण मी आधी डिस्कस केलं. माती जी आहे ती आपल्याला सांगता येईल खडकापासून तयार झालेली आहे. विजेची तार ॲल्युमिनियम असेल, तांबे असेल, लोखंड असेल, त्यापासून तयार करतात. स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकाची भांडी मित्रांनो वेगवेगळ्या धातूंपासून स्वयंपाकाची भांडी जी तयार करता येतात, मग त्यामध्ये ॲल्युमिनियम असू शकतो, तांबे असू शकतं, नाही का. खिळे प्रामुख्याने लोखंडापासून तयार करतात. टेबल खुर्ची मित्रांनो, खुर्ची टेबल जी आहे हे लाकडापासूनही तयार करतात, लोखंडापासूनही तयार करतात. त्याचप्रमाणे आता प्लॅस्टिकपासूनही टेबल खुर्च्या तयार करतात. खिडकीचे तावदान तुम्हाला माहिती आहे, काच आहे. मीठ जे मित्रांनो हे सोडियम क्लोराईड NaCl, नाही का, सोडियम आणि क्लोरीनपासून तयार झालेलं आहे. साखर जे आहे, साखरामधले घटक जे आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. अशा विविध वस्तू जे आहेत या घटकांपासून बनलेल्या आहेत असंच आपल्याला इथे सांगता येईल. ओके, पुढे बघूया द्रव्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मॅटर म्हणतो. आता द्रव्य म्हणजे काय तर थोडक्यात मित्रांनो आपल्याला असं सांगता येईल, जे जागा व्यापतं त्याला आपण थोडक्यात द्रव्य म्हणतो, नाही का. वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेलाच समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्दसुद्धा वापरतात. आता मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, त्याचप्रमाणे मित्रांनो पदार्थ आणि द्रव्य हा शब्द सारखाच आहे. आता हे लक्षात असू द्या, द्रव्य म्हणजे काय? असा पदार्थ की जो जागा व्यापतो त्याला आपण द्रव्य म्हणतो. पाणी मित्रांनो जागा व्यापतं आहे, पाणीसुद्धा द्रव्य आहे. त्याचप्रमाणे ग्लास ठेवला असेल, ग्लाससुद्धा जागा व्यापतो. टेबलावर ग्लास ठेवला आहे, जागा व्यापतो आहे, तोसुद्धा काय आहे? द्रव्य आहे. द्रव्यापासूनच तयार झाले असं आपल्याला म्हणता येईल. एक शास्त्रीय परिभाषेत एक संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू ज्यापासून बनली असते त्याला आपण शास्त्रीय परिभाषेत
द्रव्य असे म्हणतो। ओके मित्रांनो, द्रव्य म्हणजे काय ते तुम्हाला कळालं असेल। कोणती ना कोणती वस्तू ही द्रव्यापासूनच तयार झालेली आहे। पुढे बघूया द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म। आता मित्रांनो इथे आपल्याला प्रश्न दिला आहे, खडूचा तुकडा घेऊन बारीक लहान करत रहा काय होईल। खडू तुम्ही बघितला आहे मित्रांनो, शायद तुम्हाला खडूवर शिकवतात, खडू फळा असतोच नाही का, पांढऱ्या रंगाचा खडू आहे त्याला आपण लहान लहान करत गेलो काय होणार आहे मित्रांनो त्याचं, तर अर्थातच त्याची काय होईल, पांढरी भुकटी, पांढरी पावडर जी आहे ही तयार झालेली तुम्हाला दिसेल। पुढे प्रश्न दिला आहे बघा, शाईचे थेंब रुमालाने पुसा, रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल। मित्रांनो आधी बघा शाईचे पेन होते नाही का, ती शाई, तर ती जर रुमालाने पुसली तर काय होईल मित्रांनो, तो रुमाल जो आहे ते शाईचे जे थेंब आहेत रंग काळ्या रंगाची असेल निळ्या रंगाची असेल तर तिला काय करतो, तो शोषून घेतो, ऑब्झर्व करतो असं आपल्याला सांगता येईल। मग मित्रांनो ओके, मग मित्रांनो ते रुमाल जे आहे तो काय करेल, ते ऑब्झर्व करेल आणि असं दिसून येईल आपल्याला, ती ऑब्झर्व केल्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या रंगाचा डाग आपल्याला पडलेला दिसेल, म्हणजे तो निळा असेल, शाळा असेल, काळा असेल, अशा पद्धतीने त्याचा कापडावरती परिणाम झालेला दिसेल, तो कापड जो आहे ते निळं झालेलं दिसेल किंवा काळं झालेलं असेल। ओके, अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होते। अत्तर मित्रांनो तुम्ही वापरलं असेल किंवा घरातही असतं नाही का, जर झाकण उघडलं तर काय होतं, पूर्ण आपल्या घरामध्ये वास जो आहे तो सर्वत्र दरवळू लागतो नाही का, इव्हन अगरबत्ती लावली मित्रांनो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वास जो आहे तो दरवळतो। मग हे गुणधर्मावरूनच आपल्याला खरं आता अभ्यास शिकायचा आहे मित्रांनो। आता ह्या प्रश्नांवरूनच पुढे बघा काय दिलं आहे आपल्याला, स्थायू द्रव वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असतं। वस्तूचे विभाजन करून लहान लहान जरी कण बनवले मित्रांनो तरीसुद्धा काय होतं, द्रव्य जे आहे त्या वस्तूत असते नाही का, त्यामुळे गुणधर्म जे आहेत त्याचे तेच राहतात। आता खडू, खडूचा रंग आपल्याला माहिती आहे पांढरा रंग आहे नाही का, त्याची बारीक तुकडे केले तरी त्याचा पांढरा रंगच असणार आहे। एक मोठ्या खडूने जसं लिहितो त्याचप्रमाणे छोट्या खडूनेसुद्धा लिहिता येणार आहे आपल्याला। शाईचा निळा रंग, इथे आपल्याला प्रश्न होताच नाही का, शाईचा निळा रंग जो आहे मित्रांनो हा निळाच असणार आहे। अत्राचा सुवास हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनल्या असतात त्या द्रव्याच्याच ते असतात असं आपल्याला सांगता येईल। मित्रांनो आय होप तुम्हाला द्रव्याचे गुणधर्म जे ते कळाले असेल। थोडक्यात काय, द्रव्यामधले गुणधर्म जे आहेत मित्रांनो त्यामध्ये जे घटक आहेत द्रव्याच्या बनले ज्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनल्या आहेत त्या द्रव्याचेच ते असतात असं आपल्याला सांगता येईल। ओके पुढे बघूया, आपण सोबत आली तसेच दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहतो त्यांना स्पर्श करतो त्यांचे गुणधर्म अभ्यासतो। या सर्व वस्तूंची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते की एकापेक्षा अधिक द्रव्यापासून, तर मित्रांनो एकापासून अनेक द्रव्यापासून त्याची निर्मिती झालेली असू शकते, कारण की अनेक वस्तू आहेत की ज्या काही वस्तू ज्या आहेत त्या एका द्रव्यापासून आहेत परंतु काहींमध्ये अनेक द्रव्य आहेत आणि त्यापासून ते तयार झालेले आहेत। पुढे बघूया, कोरीव मूर्ती, सोने, दूध, पाणी, फळी, काँक्रीट, मीठ, माती, कोळसा, धूर, सरबत, शिजलेली खिचडी, वाफ अशा पदार्थांचे त्यामध्ये असणाऱ्या द्रव्याच्या स्वरूपानुसार, मग द्रव्याचे घटक एक आहेत की अनेक, त्याचप्रमाणे द्रव्याची स्थिती कशी आहे, स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे, यावरून त्याचं वर्गीकरण आपल्याला करायला सांगता येईल। मित्रांनो त्याचं तुम्हाला सहज करता येईल, तरीसुद्धा बघूया। आता हा जो प्रश्न आहे त्यानुसार आपण बघूया। आता मित्रांनो द्रव्याचे एकच घटक असलेले पदार्थ कोणते ते बघा, कोरीव मूर्तीमध्ये मित्रांनो माती असते नाही का, त्याचप्रमाणे पाणी असतं किंवा विविध रंग असतात, त्यामुळे इथे कोरीव मूर्तीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल द्रव्याचे अनेक घटक आहेत। सोनं मित्रांनो, सोनं तर एकच असतं, सोनं म्हणजे सोन, अर्थात त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असेल ती गोष्ट वेगळी, परंतु प्रॉपर जर आपण सोनं बघितलं तर ते एकच घटक त्यामध्ये सोनेच असते। पुढे दूध, दुधामध्ये मित्रांनो दुधामध्ये पाणी असतं, दूध असतं नॅचरली दृष्ट्या पाणी असतं, त्या गवळीने टाकलेलं पाणी नव्हे तर नॅचरली दृष्ट्यासुद्धा पाणी असतं। त्याचप्रमाणे मित्रांनो शुगर असते म्हणजे ग्लुकोज असतं त्याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल दुधामध्ये अनेक घटक आहे, फक्त दूध नाही आहे, तर दुधामध्ये पाणी आहे, ग्लुकोज आहे, कारण की ती मूळतः थोडीशी गोड पण लागते, त्यामुळे मित्रांनो आपल्याला असं म्हणता येईल द्रव्याचे अनेक घटक दुधात आहेत। पाण्यामध्ये मित्रांनो पाणी एकमेव घटक आहे पाण्यामध्ये नाही का, पुढे फळी लाकूड असल्यामुळे एकमेव घटक आहे, काँक्रीटमध्ये मित्रांनो सिमेंट असणार आहे, रेती असणार आहे, पाणी असणार आहे, त्यामुळे अनेक घटक आहेत। मीठ मित्रांनो मिठाचा एक खडा घ्या तोंडात टाका तो मीठ मीठच लागणार आहे आपल्याला नाही का,
त्याचप्रमाणे माती, मातीमध्ये सुद्धा मित्रांनो अनेक घटक असतात, नाही का? लहान माती असणार, छोटी माती असणार, बारीक असणार, लाल असणार, हिरवी सॉरी काळी असणार, अशा पद्धतीने मातीचे वेगवेगळे घटक आहेत. कोळसा मित्रांनो, कोळसासुद्धा एकमेव घटक आहे. धूर, धूरसुद्धा एक मिश्रण आहे मित्रांनो. वेगवेगळे धुरामध्ये जर बघितलं आपण, तुम्ही शिकला, धुरामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक असतात. सरबत, सरबतमध्ये पण काय मित्रांनो, लिंबू आहे, साखर आहे, मीठ आहे, त्याचप्रमाणे पाणी आहे, म्हणजे अनेक घटकपासून सरबत तयार झाले. शिजलेली खिचडी, यामध्ये सुद्धा मित्रांनो तांदूळ, डाळ, चटणी, मिरची, काय जे जे असेल ते, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक घटक आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो वाफ, वाफ म्हणजे वाफ फक्त एकच घटक त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला द्रव्याचे एक घटक आणि अनेक घटक यामध्ये वर्गीकरण सहज करता आलं असेल, ते तुम्हाला करता येईल. आता पुढे बघूया, आता याच्या अवस्था कोणत्या आहेत. अवस्थासुद्धा मित्रांनो तुम्हाला सहजपणे सांगता येतील. अवस्था आधी आपण बघूया, स्थायू अवस्था कोणत्या आहेत. तर कोरी मूर्ती जी आहे ती स्थायू अवस्थेत असणारे, सोने स्थायू अवस्थेत असणारे, दूध जे आहे मित्रांनो हे द्रव, पाणी द्रव, फळी स्थायू, काँक्रीट जे आहे मित्रांनो काँक्रीटसुद्धा तसं बघितलं तर स्थायूच आहे. ओके, मीठ स्थायू आहे, माती स्थायू आहे, कोळसा स्थायू आहे, धूर जो आहे हा मित्रांनो वायू आहे, सरबत लिक्विड म्हणजेच द्रव, शिजलेली खिचडीसुद्धा स्थायूमध्ये मोडेल, वाफ जी आहे ही वायूमध्ये मोडेल. अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो स्थायू, द्रव आणि वायू यांचं वर्गीकरण जे आहे ते सहज करता येईल. चला मित्रांनो पुढचा टॉपिक बघूया. पुढे आपल्याला काय दिलं बघा मित्रांनो, एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरा, त्यात लहान दगड टाका, काय होते. मित्रांनो पूर्णपणे पाण्याने भरलेला ग्लास असेल, ओके, असं या पद्धतीने पूर्ण ग्लास जो आहे तो पाण्याने भरलेला आहे, पूर्ण काठोकाठ तो भरलेला आहे समजा, आणि यामध्ये समजा हा दगड जो इथे टाका, काय होईल. मित्रांनो हा जो दगड आहे हा इथे जागा व्यापेल, त्यामुळे काय होणार, हे पाणी जे मित्रांनो वर जाईल, वर जाईल म्हणजेच काय ते खाली पडेल, असं आपल्याला सहज करता येईल. पूर्ण बघा घरामध्ये सुद्धा ग्लास पूर्ण काठोकाठ भरा आणि त्यामध्ये काहीतरी टाका, एखादी वस्तू टाका, तर तुम्हाला पाणी जे येते मित्रांनो बाहेर पडलेलं दिसतं. पुढे बघूया, एक तराजू घ्या, त्याच्या एका पारड्यात लहान दगड व दुसऱ्या पारड्यात मोठा दगड, कोणते पारडे खाली जाईल बघा. आता मित्रांनो तराजू माहिती तुम्हाला या पद्धतीने असतो, दुकानदाराकडे असतो, तुम्ही बघितलं असेल. आता तर डिजिटल आलेले आहेत, परंतु आधी अशा प्रकारचे तराजू होते, नाही का. इकडे एक मित्रांनो एक छोटा दगड टाका आणि इकडे मोठा दगड टाका, काय दिसेल तुम्हाला, अर्थात जिथे मोठा दगड टाकला आहे ते पारडं खाली गेलेलं दिसेल. आता मित्रांनो या गुणधर्मावरनं थोडक्यात आपण म्हणूया किंवा या कृतींवरनं आपल्याला नेमके कोणते गुणधर्म सांगता येतील जे आपल्याला इथे दिलेलेच आहेत. मित्रांनो वस्तूंना वस्तुमान असते हे आपल्याला याच्यावरनं कळतं, नाही का. आणि जे तराजूच्या साधनाने मोजता येतं, वस्तुमान माहिती आहे तुम्हाला, वस्तुमान जे मित्रांनो हे तराजूने मोजलं जातं, त्याचप्रमाणे मित्रांनो पहिल्या प्रयोगावरून आपल्याला हे कळलं, वस्तू ज्या आहेत या जागा व्यापतात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं ते पाणी पूर्णपणे ग्लास भरला होता, परंतु दगड टाकल्यानंतर काय झालं, दगडाने ही जागा व्यापली, मग हे पाणी जे काठोकाठ भरले ते काय गेलं, ते खाली पडलं, म्हणजेच काय, वस्तू ज्या आहेत या जागा व्यापतात. म्हणजे हे दोन्ही गुणधर्म, कोणते गुणधर्म सांगितले, वस्तूंना वस्तुमान असते आणि वस्तू ज्या आहेत या जागा व्यापतात. ओके, म्हणजेच वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. आता मित्रांनो आकारमान आणि वस्तुमान आपल्याला माहिती आहे, वस्तुमान समजा स्थायू रूप आहे तर त्याचं आपल्याला वजन मोजायचं आहे. समजा बटाटे आणायला गेलात तुम्ही तर काय करणार, ते कशामध्ये मोजणार, ते तुम्ही मोजणार वस्तुमानामध्ये, नाही का, किलोमध्ये, अर्धा किलो, एक किलो अशा पद्धतीने आणणार. त्याचप्रमाणे समजा दूध आणायचं असेल मित्रांनो तर ते तुम्ही कशामध्ये कसं आणणार, तर ते अर्धा लिटर, पाव लिटर, एक लिटर, नाही का, त्याच्या आकारमानानुसार ते ठरतं. म्हणजेच काय, वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ओके, पुढे बघूया, निसर्गात आढळणारी काही द्रव्ये जी आहेत मित्रांनो ही शुद्ध स्वरूपात असतात, त्यामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो, मग अशा द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हणतात. मग याचं उदाहरण काय, फक्त एक आणि एकच घटक आहे अशा द्रव्याला आपण काय म्हणतो, पदार्थ. जसे की हिरा असेल, पाणी आहे, सोने आहे, त्यामध्ये एक आणि एकच घटक आहे म्हणजेच तो काय झाला मित्रांनो, पदार्थ किंवा सबस्टन्स. सोने बघितलं, सोने एकच पदार्थ आहे, सोन्यामध्ये दुसरं काही नसतंच, अर्थात दागिने बनवण्यासाठी ते मिक्स करतात ते वेगळं, परंतु सोन्यामधील जर आपण जे म्हटलं की सोन्यामध्ये यात एक तोळ्याची समजा अंगठी आहे, त्याच्यामधनं अर्धा ग्रॅम काढलं तर ते सोनंच असणार आहे. हिरा, पाणी, चुनखडी, काही द्रव्य मित्रांनो हे आपल्याला सांगता येईल, हे आहेत पदार्थ. आणि काही द्रव्य जे आहेत मित्रांनो ही दोन किंवा अधिक पदार्थापासून तयार होतात, त्यांना आपण म्हणतो मिश्रणे. अतिशय सोपं आहे,
फक्त एक आणि एकच पदार्थ असेल तर तो मित्रांनो एक आणि एकच घटक असेल तो असेल पदार्थ, आणि काही द्रव्य जी आहेत किंवा दोन किंवा अधिक पदार्थाची बनलेली असतात त्यांना आपण म्हणतो मिश्रणे. आता मिश्रणाचं उदाहरण आपण बघितल्यावरती मित्रांनो, सरबत आहे, खिचडीत, हे काय झाले थोडक्यात मिश्रण आपल्याला म्हणता येईल, नाही का. त्यामध्ये एकच घटक नाही तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त घटक असतात, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो मिश्रणे असे म्हणतो. क्लिअर मित्रांनो, जरा डोके चालवा मित्रांनो. पाणी, सरबत, लोखंड, पौलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यामधील मिश्रणे कोणती मित्रांनो. पदार्थ आपण बघितला नाही का, एकच घटक असेल तो पदार्थ. आता मिश्रणे कोणती, आता मिश्रणामध्ये हे लक्षात ठेवा, मिश्रणामध्ये दोन किंवा अधिक पदार्थ असतील पण तरीसुद्धा त्या पदार्थांमध्ये त्यांचं जे प्रमाण आहे मित्रांनो हे फिक्स नसतं, हे नक्की नसतं, ते कधी जास्ती कधी कमी अशा अशा प्रमाणामध्ये असू शकतात, त्यांनाच आपण मिश्रणे म्हणतो. आता इथे जर बघितलं मित्रांनो, सरबत जे आहे प्रत्येकाच्या घरी बनवले जाणारं सरबत जे आहे त्याचं प्रमाण, त्याच्यामध्ये असणारे जे घटक मूलद्रव्य आहेत, साखर, पाणी, लिंबू, नाही का, मीठ, यांचं प्रमाण कमी अधिक असतं, म्हणजे प्रमाण याच्यामध्ये फिक्स नसतं, त्यांनाच आपण मिश्रणे म्हणतो. मग असे घटक कोणते तर आपल्याला सांगतो, सरबत हे मिश्रण आहे, पौलाद हे सुद्धा मिश्रण आहे, हवा हे सुद्धा मिश्रण आहे, त्याचप्रमाणे पितळ हे सुद्धा मिश्रण आहे, हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. पुढे बघूया. आता मूलद्रव्य म्हणजे काय ते आपल्याला घ्यायचं आहे, तर मूलद्रव्य आपण कशाला म्हणायचं मित्रांनो, मूलद्रव्य नेमकं काय असतं ते आपण शिकणार आहोत. त्याआधी एक कृती आपल्याला दिली, ती आपण बघूया. भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळी येईपर्यंत भांडे तापवा, झाकणाच्या आतील बाजूस बघा काय दिसते. आणि पुढे आहे, फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवा व त्याचे निरीक्षण करा. मित्रांनो इथे तर आपल्याला आकृती दिली, बघा हा फवारणी करतो आहे हा मनुष्य, आणि इथे या पद्धतीने हा फवारा उडवतो आहे, नाही का. बारीक 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 कण जे आहेत आपण म्हणूया किंवा थेंब जे आहेत हे पाण्याचे न दिसणारे काही दिसणारे हे या पिकांवरती जे ते टाकत आहेत हे आपल्याला याच्यावर दिसतं. त्याचप्रमाणे आधीच्या प्रश्नाचं उत्तर, ज्यावेळेस आपण मित्रांनो भांड्यामध्ये पाणी तापवत होतो त्यावेळेस होतं काय, पाण्याचे थेंब उकळणाऱ्या पाण्याचे वाफेचे संग्रहणे तयार होतं, नाही का. वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेलं असतं, ते आपल्याला डोळ्यांनी दिसतसुद्धा नाही. त्याचप्रमाणे फवाऱ्याचं आहे मित्रांनो, फवाऱ्यामध्ये सुद्धा काय पाण्याच्या सूक्ष्म कणांचा हा बनलेला असतो, आणि अशा प्रकारचे सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. पदार्थाचे हे लहान कण म्हणजेच काय मित्रांनो, यांना आपण रेणू असं म्हणतो. आणि या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, मूलद्रव्य म्हणजे काय तर एकाच प्रकारचे त्यामध्ये घटक असतील तर ते आहे मूलद्रव्य. आता सरबतचं उदाहरण घेतलं तर सरबतमध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे घटक आहेत, साखर आहे, मीठ आहे, लिंबाचा रस आहे, पाणी आहे, त्यामुळे सरबत जे आहे हे मूलद्रव्य नाही. मग मूलद्रव्य काय, एकाच प्रकारचे घटक त्यामध्ये असतील तर ते म्हणजे मूलद्रव्य, हे तुम्ही लक्षात ठेवा. हायड्रोजन मूलद्रव्य आहे मित्रांनो, मग त्यामध्ये अनेक हायड्रोजनचे घटक असतील तरी चालेल, किंवा सोनं आहे मित्रांनो, सोनं गोल्ड, नाही का, हे सुद्धा काय हे मूलद्रव्य आहे. आता ते समजा एक किलो असेल किंवा अर्धा किलो असेल किंवा एक तोळा असेल तर त्यामध्ये जो सर्वात लहान बारीक घटक आहे तो सोन्याचाच आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे. मग अशा पदार्थांना आपण काय म्हणतो मूलद्रव्य असे म्हणतो. या मूलद्रव्याचं मित्रांनो आपण विघटन करत गेलो, लहानात लहान पदार्थ तयार करत गेलो तर तो म्हणजे काय अणू, नाही का. आणि त्याचं नंतर विघटन करून वेगळा पदार्थ मिळतच नाही, तोच पदार्थ मिळतो ते म्हणजे मूलद्रव्य असं आपल्याला सांगता येईल. आणि मित्रांनो याचं विघटन करत गेलो म्हणजे काय, त्याचे लहान लहान तुकडे, आणि शेवटी जो आहे तो दिसतो आपल्याला अणू, नाही का. शेवटचा असतो घटक म्हणजे तो म्हणजे अणू, कारण की अणू जो आहे त्याचं विभाजन नंतर आपल्याला करता येत नाही. मग अणू जो आहे हा त्याचा शेवटचा घटक, तो सुद्धा तोच घटक असेल, सोनं असेल तर सोनंच असेल, तर सोनं म्हणून आपण म्हणतो सोनं हे मूलद्रव्य आहे. आणि मित्रांनो अणू तर आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, हे आपण शिकलो आहोत, नाही का. ते अतिशय म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारे असतात, एवढे सूक्ष्म असतात. मग त्यासाठी आपल्याला काय, तुम्ही शिकलात मायक्रोस्कोप जो आहे, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिका किंवा सूक्ष्मदर्शिका याचा वापर करून आपण ते पाहू शकतो. ओके, प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान, आकारमान मित्रांनो हे वेगवेगळं असतं. प्रत्येक मूलद्रव्य, एक वेगळं मूलद्रव्य घेतलं त्याचं वस्तुमान, त्याच्या अणूचं वस्तुमान, आकारमान जे आहे ते वेगवेगळं असतं. आय होप तुम्हाला मूलद्रव्य म्हणजे काय कळालं असेल. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, मूलद्रव्याचा जो मूलद्रव्यामध्ये जे घटक असतात तो फक्त एक आणि एकच असतो, आणि सर्वात लहान कण मूलद्रव्याचा तो म्हणजे अणू, जो अर्थात आपल्या डोळ्यांनी दिसत नाही.
ओके आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. पुढे मित्रांनो अतिशय मनोरंजक माहिती ती सुद्धा आपण घेऊया. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्यापैकी मित्रांनो 92 मूलद्रव्ये जी आहेत ही निसर्गातच आढळतात. बाकीची उर्वरित जी आहेत म्हणजे 118 आहेत की नाही, बाकीची उर्वरित म्हणजे 18 आणि ती 8 26 मूलद्रव्ये साधारणपणे मानवनिर्मित आहेत. आता नेमकी ही मूलद्रव्ये कोणती मित्रांनो तेही लक्षात असू द्या. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा ही जी आहेत ही निसर्गात मिळणारी म्हणजेच काय नैसर्गिक मूलद्रव्य आहेत असं आपल्याला सांगता येईल. पुढे बघूया. आता मित्रांनो या अणूला अणू नाव कसं दिलं गेलं त्याबद्दल थोडी माहिती आहे. डेमोक्रिट्स मूलद्रव्याच्या लहान कणांना अणू असे नाव दिले कारण ग्रीक भाषेमध्ये ॲटम्स म्हणजे अविभाज्य, अविभाज्य म्हणजे काय ज्याचं विभाजन होऊ शकत नाही तो अविभाज्य, त्याला म्हणून त्याला ॲटम असं नाव दिलं गेलं. जॉन डाल्टन यांनी 1803 अणू निर्माण करता येत नाही आणि त्याचं लहान कणामध्ये विभाजनसुद्धा करता येत नाही व तो आपल्याला सांगता येईल नष्टही करता येत नाही असा सिद्धांत मांडला. मित्रांनो हे सिद्धांत तुम्हाला विज्ञानामध्ये पुढे अभ्यासायचेच आहेत. आता काही अणू जे आहेत मित्रांनो हे कशा पद्धतीने दर्शवतात ते सुद्धा इथे दिलं आहे. सी म्हणजेच कॉपर, सल्फरला एक प्लसचं साईन आहे आणि हायड्रोजन असा एक टिंब, कारण काय मित्रांनो हायड्रोजन सर्वात लहान मूलद्रव्य मानलं जातं. ओके मित्रांनो मला वाटतं इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊ. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आनंदी रहा. गुड बाय. थँक्यू.